काय करते त्यांनी मला बऱ्याचशा गोष्टी समजावून सांगितल्या तेव्हा मला माझ्या अस्तित्वाची जाणीव झाली अर्थात अस्तित्व असतं आपलं आपण काम करत असतो जगत असतो श्वास आहे म्हणून पण फक्त श्वास आहे म्हणून जगत असतो जगण्याचा अर्थ किंवा त्याचं महत्व किंवा ध्येय हे बरेच असतं का तर नाही ते आपल्या अधिकारांमध्ये आहे याची जाणीव झाली आणि फार बरं वाटलं अशी एखादी संस्था आपल्या महाराष्ट्रात आहे मुंबईच्या अगदी जवळ मला अगदी आणि तांबोळी किंवा इतर मंडळी जे आहेत हे फार गुणी लोक आहेत माझा परिचय फार जुना नाही आहे पण पर्यंत एक फिल्म रिलीज झाली होती पन्हाळा नावाची तर त्या सिनेमाच्या प्रमोशनचं माझं काम झालं होतं तेव्हा मुनीर भाईंनी मला असा एक मदतीचा हात म्हणून त्यांनी मला सांगितलं सर तुम्ही पनवेलमध्ये कधीही या हे ऑडिटोरियम तुमच्यासाठी आहे आपण शक्य तितक्या लोकांना पाचारण करू आणि तुमच्या सिनेमाचं प्रमोशन करू तुम्हाला एक रुपया खर्च करायची गरज नाही म्हटलं वा म्हणजे ही मंडळी मानवाधिकारासाठी विविध क्षेत्रांमध्ये काम करतात असंच नाही तर आमच्यासारखे जे गरीब सिनेमातले लोक आहेत त्यांनाही सदळ रस्ते मदत करतात सर ह्या ह्या एकूण ह्या संस्थेला माझा सलाम आहे त्यांच्या कार्याला माझा सलाम आणि या मंडळींनी हे कार्य असं सतत अविरत चालू ठेवावं माझ्याकडनं जी काही मदत मी असं म्हणून आहे मेहनत जी काही मला तुम्ही करायला लावाल मी ती करायला तयार आहे आणि मला इथे बोलून एवढ्या सन्मानाने पुरस्कार दिला एवढा सन्मान दिला म्हणून मी परत एकदा त्यांचं ऋणी आहे धन्यवाद थँक्यू धन्यवाद नागेश भोसले सर तुम्ही सांगितलं की मराठी चित्रपटामधली जी परिस्थिती पाहिली तर कलाकार आणि जे काही दिग्दर्शक असतात ठीक नसेल तरी ज्या काही गोष्टी आहेत मानवाच्या दृष्टिकोनातून मी तुम्हाला मदत करेन असं तुम्ही या ठिकाणी सांगितलं या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये भोसले सर्वांचा आपण शाळा आणि श्रीमोदींना ठिकाणी सत्कार केला जातो आपण काळ्यांच्या गजरात त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे यानंतर रस्ते तर जास्त टाईट झाले असते तर डबल झाले का दोन कॉलर नाही पुढच्या वेळेस ज्याने आपल्याला गाणं गाऊन या ठिकाणी शांताबाईचं गाणं म्हणजे जिथे मॅडमना सांगितलं त्याला जमलं पण दादू